नमस्कार, आपला जुळ्या न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी, मी दिलीप चौधरी। देवरे अभियांत्रिकी कॉलेजला आविष्कार स्पर्धाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता करण्यात आले। अजनाडे या गावाला कैलासवासी ज्ञानबा पंडित चव्हाण यांच्या 5व्या पुण्यतिथी निमित्त महामंडळ प्रसादाचे ग्रामस्थांनी घेतला लाभ। धुळे शहरातील देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात आज आविष्कार स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धा होत्या। श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या शिवाजी देवरे अभियांत्रिकी विद्यापीठाला MBA विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 10 वाजता करण्यात आले। यावेळी प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील, स्पर्धेचे समन्वयक प्राध्यापक संजय खोब्रागडे, निरीक्षक प्राध्यापक रामकेडे, परीक्षक स्मिता पाटील, ॲडव्होकेट राजश्री पांडे, संजय पडियार, आनंद कुलकर्णी, डॉक्टर शैलेश पाटील, डॉक्टर मंगल उज्जैनकर, विभागीय स्पर्धा समन्वयक प्राध्यापक संगीता राजपूत व प्राध्यापक विनोद शिंदे आदी सर्व उपस्थित होते। या स्पर्धेत विविध सहभागी झाले होते। राज्यस्तरीय 6 विभागीय 300 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झालेत। विजेत्या संघाला फिरता चषक देण्यात आला। या स्पर्धेसाठी भाषा, कला, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी विज्ञान, कृषी व पशुवर्धन असे गट करण्यात आले होते। या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक दिनेश महाले, संगीत अग्रवाल, प्राध्यापक गौरव पाटील, प्राध्यापक पल्लवी साळुंके, प्राध्यापक मनीष पाटील, आनंद कुलकर्णी आदी प्रयत्नशील होते। आज श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बाबूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार या झोनल विभागाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आविष्कार ही स्पर्धा महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यापीठांना घेणं मॅन्डेटरी किंवा कंपल्सरी आहे। द आयडिया बिहाइंड कंडक्टिंग दिस आविष्कार इव्हेंट इज टू मोटिवेट द स्टुडंट्स ऑफ अंडर ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट लेवलच्या विद्यार्थ्यांना संशोधन वृत्ती किंवा त्यांचे इनोव्हेशन, त्यांचे आयडियाज मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे। आज महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठ याच्या अंतर्गत महाराष्ट्रात जवळजवळ 6 झोन्समध्ये हा आजच्या दिवशी कार्यक्रम होत आहे। धुळ्याला SSUPS इंजिनिअरिंग कॉलेजला, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक ह्या 4 जिल्ह्यांचं झोनल विभागाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास 50 ते 55 एंट्रीज विद्यार्थ्यांच्या पूर्ण ह्या 4 जिल्ह्यातून आलेल्या आहेत। त्यासाठी बाटूकडून डॉक्टर गणेश हे समन्वयक म्हणून आलेले आहेत। आमचे कॉलेज लेवलला कॉर्डिनेटर विनोद शिंदे सर आणि राजपूत मॅडम ह्या झोनल लेवलचे इथले कॉर्डिनेटर म्हणून काम बघत आहेत। आणि आज दुपारी 2 वाजेपर्यंत ह्या स्पर्धेचं समारोप होऊन इथून UG आणि PG ह्या 2 कॅटेगरी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट ह्या 2 कॅटेगरीजमधून जवळपास 18 पारितोषिकं ही फायनल होणार आहेत। त्यानंतर इथून जी विद्यार्थी जिंकतील त्यांना पुढे युनिव्हर्सिटी लेवलला मुंबईच्या स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळेल आणि त्याच्यातून अजून तिथल्या निवडक विद्यार्थ्यांना स्टेट लेवलला जाऊन हा आविष्कार स्पर्धेची शेवटची फेरीपर्यंत ती विद्यार्थी जाऊ शकतात। आज आपल्याकडे 6 विभागात ह्या स्पर्धा चालू आहेत। स्पर्धा आहेत इंजिनिअरिंग, ह्युमॅनिटीज, कॉमर्स, ॲग्रिकल्चर, लॉज, मेडिकल अँड फार्मसी। आणि सर्वच विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले आहेत। त्यांनी आपले प्रेझेंटेशन्स, पॉवरपॉईंट्स आणि त्यांचे पोस्टर्स बनवलेले आहेत आणि सदर स्पर्धाचं परीक्षा एक्झामिनर्स म्हणून 6 जजेसची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ते विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत, ते आपापल्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स आहेत। ते आपापल्या क्षेत्रातले एक्सपर्ट असताना आपापल्या विभागातील आपापल्या कॅटेगरीप्रमाणे UG आणि PG मधून आता फायनल विद्यार्थ्यांची ते निवड करतील आणि दुपारी 2 वाजता इथे त्यांचं व्हॅलिडेटरी फंक्शनमध्ये त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल आणि फायनल याच्यासाठी आर्थिक प्राइजेससुद्धा आहेत। ते UG आणि PG लेवलला विद्यापीठामार्फत देण्यात येणार आहे। अजनाडे या गावाला
कैलासश्री ज्ञानबा पंडित चव्हाण यांच्या 5व्या पुण्यतिथी निमित्त कथा व्यास परम अध्यय महामंडळेश्वरचे आचार्य स्वामी भास्करानंदजी महाराज यांच्या उक्त वाणीतून श्रीमद भागवत कथा दिनांक 3/11 पासून सुरू होती। आज दिनांक 9/11 रोजी कथेचे सांगता असल्याने सकाळी संपूर्ण गावातून महाराजांची मिरवणूक काढण्यात आली। काल्याचे कीर्तन होऊन महामंडळा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा लाभ सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व गावातील ग्रामस्थ यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। हा कार्यक्रम विनोद ज्ञानबा चव्हाण यांनी आयोजित केला होता। माझं नाव मुकेश सुरज पाटील, कैलासवासी ज्ञानबा पंडित चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त हर वर्षी आम्ही पुण्यतिथीचा कार्यक्रम राबवतो। आता ही शेवटची पुण्यतिथी होती 5वी। भागवत कथा आम्ही हर 7 दिवस हर महिने म्हणजे हर वर्षी आम्ही पुण्यतिथीचा कार्यक्रम राबवतो। ही आमची निमित्ताने आम्ही पूर्ण गावात मिरवणूक काढली आणि पूर्ण गावातला भंडाराचा प्रसाद म्हणून पूर्ण गावाला आमंत्रित, आजूबाजूचे 5-6 खेडे सर्व मिळून इथं आलेले, पूर्ण गावात मिरवणूक काढली आणि आता भंडाराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सायंकाळी 9 ते 11 इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहे। या कीर्तनानिमित्त सर्वांनी लाभ घ्यावे आणि सर्वांनी 2 घास भोजन करून जावं। आजचे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।